नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे सेतू अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष दोन हजार एकवीस बावीस इयत्ता नववी विषय सामाजिक शास्त्र नागरिक शास्त्र दिवस एकतीस काही बाबी आठवूया या भागातील पहिला प्रश्न आहे भारतात एकूण किती घटक राज्य आहेत प्रश्न क्रमांक एक चे उत्तर आहे भारतात एकूण अठ्ठावीस घटक राज्य आहेत प्रश्न क्रमांक दोन भारतात कोणकोणती कौन विविधता आहे भारतात भाषा धर्म चालीरिती व प्रादेशिक स्वरूप अशी विविधता आहे प्रश्न क्रमांक तीन भारतात किती राज्यात विधिमंडळ आहे प्रश्न क्रमांक तीनचे उत्तर आहे केंद्रीय पातळीवरील संसदेप्रमाणे राज्य शासन पातळीवर प्रत्येक राज्याचे विधिमंडळ आहे केवळ सातच राज्यातील विधिमंडळ दोन सभागृहांचे आहे प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्रातील विधान परिषद सदस्य संख्या किती आहे प्रश्न क्रमांक चारचे उत्तर आहे महाराष्ट्रातील विधान परिषद सदस्य संख्या आहे कृती करा या भागातील पहिला प्रश्न आहे पुढील तक्ता पूर्ण करा सभागृहे विधानसभा कार्यकाल कार्यकाल पाच वर्ष सदस्य संख्या सदस्य संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी निवडणुकीचे स्वरूप निवडणुकीचे स्वरूप सार्वत्रिक निवडणूक सभागृहे विधानपरिषद कार्यकाल कार्यकाल सहा वर्ष सदस्य संख्या सदस्य संख्या अठ्ठ्याहत्तर निवडणुकीचे स्वरूप कला साहित्य क्षेत्रातील तज्ज्ञांची राज्यपाल नियुक्ती करतात विधानसभेच्या सदस्यांकडून स्थानिक शासन संस्थेकडून शिक्षक मतदारसंघाकडून पदवीधर मतदारसंघाकडून विधानसभेचे प्रमुख सभापती प्रश्न क्रमांक दोन तुमच्या जिल्ह्यात असलेल्या विधान परिषद सदस्यांची नावे लिहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील विधानपरिषद सदस्यांची नावे इथे लिहायची आहेत काय समजले या भागातील पहिला प्रश्न आहे राज्य शासनाचे विधिमंडळ एक केंद्रीय पातळीवरील संस्कृतीप्रमाणे राज्य शासन पातळीवर प्रत्येक राज्याचे विधिमंडळ आहे दोन केवळ सातच राज्यातील विधिमंडळ दोन सभागृहांचे आहे त्यात महाराष्ट्राचा समावेश आहे विधिमंडळाच्या सदस्यांना आमदार म्हणतात दोन राज्यपालांचे अधिकार एक घटक राज्य पातळीवर राज्यपाल नामधारी प्रमुख असतात दोन राज्यपालांनाही कायदेविषयक काही महत्वाचे अधिकार आहेत उदाहरणार्थ विधानसभा व विधान, विधान परिषदेने संमत केलेले विधेयक राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतरच कायद्यात रूपांतरित होते चार विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार राज्यपालांना असतो पाच विधिमंडळाचे अधिवेशन चालू नसताना एखादा कायदा करण्याची गरज निर्माण झाल्यास राज्यपाल तसा अध्यादेश काढू शकतात तीन मुख्यमंत्र्यांची कार्य एक राज्यपालांना शिफारस करून मंत्र्यांची नियुक्ती करणे दोन सर्व मंत्र्यांच्या कार्यांमध्ये मार्गदर्शन व सूचना तसेच नियंत्रण व समन्वय साधने, तीन राज्याचा प्रमुख या नात्याने समाजातील अनेक घटकांशी संवाद साधणे आणि त्यांच्या समस्यांबाबत निवेदन स्वीकारणे चार मुख्यमंत्री हे आणीबाणीच्या प्रसंगी व संकट काळात प्रमुख आपत्ती व्यवस्थापक म्हणून कार्य करतात स्वाध्याय व मूल्यमापन प्रश्न क्रमांक एक खाते वाटप करताना मुख्यमंत्र्यांना कोणत्या बाबींचा विचार करावा लागतो प्रश्न क्रमांक एक चे उत्तर आहे मंत्रिमंडळाची निर्मिती केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना निवडलेल्या मंत्र्यांना खात्यांचे वाटप करावे लागते दोन खाते वाटप करतानाही मंत्र्यांचा राजकीय अनुभव प्रशासकीय कौशल्य त्यांची लोकमताची जाण नेतृत्व इत्यादी बाबींचा विचार करावा लागतो प्रश्न क्रमांक दोन संविधानाने भारतासाठी संघराज्य व्यवस्था का स्वीकारली प्रश्न क्रमांक दोनचे चे उत्तर आहे भारताचा भौगोलिक विस्तार मोठा आहे आणि लोकसंख्येचे स्वरूपही बहुजींशी आहे दोन भाषा धर्म चालीरीती व प्रादेशिक स्वरूप यात विविधता आहे तीन अशा वेळी एकाच केंद्रीय ठिकाणावरून कारभार करणे सोयीचे ठरणार नाही हे विचारात घेऊन संविधानाने भारतासाठी संघराज्य व्यवस्था स्वीकारली प्रश्न क्रमांक तीन टिपा लिहा एक राज्यपाल एक घटक राज्य पातळीवर राज्यपाल नामधारी प्रमुख असतात दोन राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून होते व त्यांची मर्जी असे तोपर्यंतच ते अधिकारावर राहू शकतात तीन राज्यपाल यांनाही कायदेविषयक काही महत्त्वाचे अधिकार असतात उदाहरणार्थ विधानसभा व विधान, विधान संमत केलेले विधेयक राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतरच कायद्यात रूपांतरित होते चार विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार राज्यपालांना असतो पाच विधिमंडळाचे अधिवेशन चालू नसताना एखादा कायदा करण्याची गरज निर्माण झाल्यास राज्यपाल तसा अध्यादेश काढू शकतात दोन विधानसभा एक महाराष्ट्र विधिमंडळाचे हे पहिले सभागृह असून याची सभासद संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे दोन विधानसभेची मुदत पाच वर्षाची असते अपवादात्मक परिस्थितीत विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुका होऊ शकतात तीन वयाची पंचवीस वर्ष पूर्ण केलेल्या कोणत्याही भारतीय नागरिकाला त्याचे महाराष्ट्रात वास्तव्य असल्यास विधानसभेची निवडणूक लढवता येते चार अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसेल तर राज्यपाल त्या समाजाचा एक प्रतिनिधी विधानसभेवर नेमतात तीन विधानपरिषद एक महाराष्ट्र विधिमंडळाचे हे दुसरे सभागृह असून ते अप्रत्यक्षरित्या समाजातील विविध घटकांकडून निवडले जाते दोन महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य संख्या अठ्ठ्याहत्तर आहे यातील कला साहित्य विज्ञान समाजसेवा या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती राज्यपाल नेमतात तीन विधानपरिषद पूर्णत बरखास्त होत नाही यातील ठराविक सदस्य संख्या दर दोन वर्षांनी निवृत्त होते व तेवढ्याच जागांसाठी निवडणुका होऊन ती पदे भरली जातात चार विधान परिषदेचे कामकाज विधान विधानपरिषद सभापतींच्या मार्गदर्शनाखाली चालते सभापतींच्या अनुपस्थितीत उपसभापती ही जबाबदारी पार पाडतात अधिक सराव कृती उपक्रम या भागातील पहिला प्रश्न आहे एकोणीसशे साठपासूनच्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री नावे लिहा मुख्यमंत्र्यांची नावे एक यशवंतराव चव्हाण दोन मरोतराव कन्नमवार तीन पी के सावंत चार वसंतराव नाईक पाच शंकरराव चव्हाण सहा वसंतदादा पाटील सात शरद पवार आठ अब्दुल रहमान अंतुले नऊ बाबासाहेब भोसले दहा शिवाजीराव पाटील निलंगेकर अकरा सुधाकरराव नाईक बारा मनोहर जोशी तेरा नारायण राणे चौदा विलासराव देशमुख पंधरा सुशील कुमार शिंदे सोळा अशोक चव्हाण सतरा पृथ्वीराज चव्हाण अठरा देवेंद्र फडणवीस एकोणीस उद्धव ठाकरे प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन मंत्री व त्यांचा खात्याचा कारभार याविषयी माहिती मिळवा विद्यार्थी मित्रांनो समोर दिलेल्या संकेतस्थळावर भेट द्या आणि वरील प्रश्नाची माहिती मिळवा संकेतस्थळाचे नाव आहे डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि सेतू अभ्यासक्रमावर आधारित पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी इंदू सोल्युशन्स या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद